नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने आज एक नवीन सरळ भरती भरतीसंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय काढलेला आहे त्या शासन निर्णयाची आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो त्यांनी आजच्या शासन निर्णयामध्ये प्रत्येक सरळ सेवा भरती प्रक्रियेत जेवढी काही राजपत्रित आहेत ब असो किंवा घटक आणि ड या सरळ सेवा पदभरती अंतर्गत दोन कंपन्यांची निवड केलेली आहे यांच्यामार्फतच जी आहे ती तुमची परीक्षा घेतली जाणार आहे दुसरी कोणतीही कंपनी निवडली जाणार नाही ते त्यांनी सांगितलेलं आहे त्या कंपन्या कोणकोणत्या आहेत आणि मित्रांनो त्या कंपनीचं कंपनी परीक्षा शुल्क काय असणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती त्यांनी आजच्या या शासन निर्णयात दिलेली आहे किंवा ठरविलेलं आहे आजच्या शासन निर्णयानुसार आणि मित्रांनो हे शासन निर्णय जे आहेत ते पुढच्या म्हणजेच दोन हजार पंचवीसपर्यंत लागू राहणार आहेत म्हणजे आणखी तीन वर्षासाठी हे शासन निर्णय लागू राहणार आहेत यामध्ये दाखवलेली फीस परीक्षा शुल्क जे आहे ते तीस तीन वर्ष चालू राहणार आहेत त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही तर सर्वप्रथम महत्त्वाचा विषय म्हणजे काय तर मूळ भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील जेवढी काही सरळसेवेची पदे आहेत गट ब पासून ते गट क आणि ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरताना स्पर्धा परीक्षा प्रक्रिया केंद्र किंवा स्पर्धा परीक्षा प्रक्रिया जी आहे ती फक्त आणि फक्त टी सी एस ज्याला आपण आय ओ एन टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस लिमिटेड म्हणतो त्यामार्फत तसेच आय बी पी एस या दोन कंपन्यांमार्फत जे आहे तुमची निवड किंवा त्या दोघांमार्फतच तुमची परीक्षा घेतली जाणार आहे हे होतं महत्त्वाचं म्हणजे त्यांनी शासन निर्णय आज घेतलेलं जे मित्रांनो त्यांनी आजच पास केलेलं आहे शासन निर्णयाची डेटसुद्धा वरी पाहिलेली असेल तर महत्त्वाचं शासन निर्णय तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सरळ सरळ त्यांनी सांगितलेलं आहे की शासन निर्णय आज काय झालेला आहे की टाटा कन्सल्टन्सी तसेच आय बी पी एस इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सलेक्शनचं जे सलेक्शन करण्यात आलेलं आहे जे की सरळ सेवेतील जेवढी काही पदे आहेत महाराष्ट्रातील त्या सर्व सरळ सेवे पदांची परीक्षा जी आहे ती या दोन मंडळामार्फत किंवा दोन कंपन्यामार्फत राबविली जाणार आहे तर बरीच अशी माहिती त्यांनी दिलेली आहे याची जर तुम्हाला पी डी एफ वगैरे हवी हो असेल किंवा सतत अपडेट जर तुम्हाला हवे असतील तर ऑलरेडी आपण टेलिग्राम ग्रुप बनविलेला आहे त्या ठिकाणी जर तुम्ही जॉईन झाला नसाल तर जॉईन होऊन जा त्या ठिकाणी सर्व अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील त्याचे लिंक जे आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे या दोन्ही कंपनीचं जे आय बी पी एस आणि जे टी एस सॉरी टी सी एस आहे यांचं तीन वर्षासाठी म्हणजे जो एकतीस बारापर्यंत तुमचे जे आहे ते परीक्षा शुल्क लागू राहणार आहेत किंवा कंपनीचे दर म्हणा किंवा परीक्षा शुल्क सगळी त्यांनी माहिती बरीच अशी दिलेली आहे तर महत्त्वाचं म्हणजे काय तर हा जो शासन निर्णय ऑनलाईन प्रक्रियेने भेटून जाईल तर मित्रांनो याच्यामध्ये दिलेलं आहे की तुमचं जे परीक्षा शुल्क आहे ते कसं असणार आहे पर कॅन्डिडेट वगैरे तर त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे टी सी एसचं वेगळं दर आहे त्यासोबत जे आय बी पी एस आहे त्यांचं वेगळं दर आहे ज्यांच्यासाठी एक परीक्षा किंवा दोन परीक्षा असतात प्रिलिमरी आणि मेन्स त्यांच्यासाठी वेगवेगळं कर आहे ज्यांची फक्त आणि फक्त सिंगल एक्झामिनेशन असते त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी वेगळं दर या ठिकाणी दिलेलं आहे व्यवस्थित पी डी एफ वगैरे पाहून घ्या याची पी डी एफ ऑलरेडी आपण टेलिग्राम ग्रुपवर अपलोड केलेली आहे जे जे विद्यार्थी जॉईन झालेले नसतील तर जॉईन होऊन घ्या काही डाऊट असेल तर कमेंट करा कोणत्या संदर्भात म्हणा किंवा कोणत्या सरळ सेवा पदभर्ती संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही अवश्य कमेंट करा आणि मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो सर्व अपडेट म्हणा जे गव्हर्मेंट रूल असो रिक्रुटमेंट असो पदभरते असो सर्व आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर कवर करत असतो जेवढी अपडेट लवकरात लवकर मुलांना मिळत राहील तेवढं तुमच्यासाठी एक फायदेशीर बाब असेल मित्रांनो तर भेटूयात अशाच नवीन अपडेटसोबत नवीन माहितीसोबत नवीन जे आरसोबत पाहत र आपले यूट्यूब चॅनल धन्यवाद